नगरसेवक युवराज बेलदारे यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवानिमित्त परिसरातील सोसायटीमधील महिला भगिनींचा सन्मान कैलासवासी संभाजी नाना बेलदारे पाटील ट्रस्ट तसेच ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील विविध सोसायट्यांमधील महिला भगिनींचा सन्मान करण्यात येतो आहे. जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत अशोका आगाम सोसायटी दत्तनगर भारती विद्यापीठ येथील महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. सोसायटीमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. नवरात्रीनिमित्त महाभोंडला रासदांडिया गरबा देखील खेळला जातो. या अनोख्या उपक्रमामुळे विविधतेतून एकात्मता दर्शनास येते. सोसायटीतील सर्व नागरिक एका कुटुंबाप्रमाणे राहतात असे युवा संवादशी बोलताना नागरिकांनी सांगितले. दिनांक 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये परिसरातील महिला भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे करण्यात येत असून त्याचा लाभ महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहन डॉक्टर बालाजी कल्याणे व डॉक्टर शीतल कल्याणे यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सूत्रसंचालन ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर यांनी केले. नमस्कार. ओरा हॉस्पिटल संभाजी ट्रस्टतर्फे आमच्या या सोसायटीमध्ये सोसायटीची निवड झाली आणि यावर्षी आम्ही हा कार्यक्रम सादर करत आहोत. तर या सोसायटीतील सर्वजण अगदी आनंदाने सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि युवराज बेलदारे यांचा सतत आम्हाला पाठिंबा असतो आणि कोरोना काळामध्ये त्यांनी आमच्या सोसायटीला सॅनिटायझर इतर सगळ्या वस्तू धान्य वगैरे इथपर्यंत पोहोचवलं आणि कोरोनाला आम्ही आमच्या गेटच्या बाहेर ठेवण्यासाठी आम्हाला युवराज बेलदारेंनी खूप सारी मदत केली. त्यांच्या ओरा हॉस्पिटल आणि संभाजी ट्रस्ट यांना मी यांचे मी सर्व सोसायटीच्या वतीने आभार मानते कारण मला इथे आज बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्व सोसायटीवासियांतर्फे आभार मानते. हॅलो नमस्कार. मी उर्मिला पुंडे अशोका आगम सोसायटीतर्फे बोलत आहे. आम्हाला स्वर्गीय बेलदारे साहेब आणि ओरा हॉस्पिटलतर्फे कोरोना काळामध्ये बहुत खूप मदत झाली आणि त्यांचे मी आभार मानते प्रथम. आणि आता नवरात्रीनिमित्त सुद्धा त्यांनी आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे आणि आता काय बक्षीस समारंभ वगैरे काहीतरी करतायत तर त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते.